तर नमस्कार सगळ्यांना को मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इथं माही कवायत करत होती आणि कवायत म्हणजे सांगत होती मला की असं आहे तसं आहे आणि माझं स्वयंपाक विपाक काही नव्हता रात्री कारण जे मी दुपारी स्वयंपाक केला होता तेच शिल्लक होतं कारण ती मला म्हणलं होतं की माझ्या वाटणीचा स्वयंपाक करून ठेव मी येतो जेवायला पण ती काही दुपारी जेवायला आलं नव्हतं आणि आता रिक्षा चालवून आल्या तर आल्या आल्या म्हणले की मला लय ला भूक लागली आणि जेवायला बसलं तर येताना म्हणलं होतं की मी दूध घेऊन येतो तर दूध पण आणलं नाही काहीच नाही आणलं आणि स्वतः जेवायला बसलं मग आम्हाला म्हणलं की तुम्ही जेवा नाही तर नका ना जेवू पण मला भूक लागली मी जेवतो आणि माहीतच चालला होता डान्स माही पण जेवायला काही बस ना मी काढत होते व्हिडिओ आणि चांदणी बघा कशी कोपऱ्यात बसली एकदम अशी शांत टी व्ही चालू आहे टी व्ही कोण बघत होतं मोबाईल चालू होता माहीरचा डान्स चालू होता संदेश हे आते हे हमे तडपा आते हे त्या गाण्यावरती माहीचा डान्स चालू होता, होता आणि शाळेत आहे वाटतं त्यांच्या आता पंधरा ऑगस्टला बघू आता कदाचित मला जर ह्यांनी नेलं ने, तर मी नक्कीच तुम्हाला पण दाखवल आणि नाही नेलं तर नाही मग कारण कधी काम असतात कधी नसतात माहीला ती म्हणत होतं कीळ आणून केळं केलांद आणूनी माही नुसती डान्स करत होती हसत होती आणि विचित्रच आहे निवड तरी दिली आणून तिनं परत आणि इथं त्यांनी दूध पण काहीच आणलं नव्हतं ती म्हणलं होतं की मी आताना दूध घेऊन येतो तर दूध पण आणलं नव्हतं आणि काहीच नव्हतं आणलं आणि बसलं जेवायला तर जेवाय बसल्यावर परत त्यांना मटके पण खाऊशी वाटाना कारण गरम की करून ठेवली होती तरी पण मी तर मटकीच खाऊ वाटा ना त्यांना कारण तोंडाने काहीच खाता येत नव्हतं आणि शेवटी मग मी त्यांना रागून रागून दूध आणायला पण लावलं तरी म्हणत होतं की किती वाजल्यात आता काय झाल्यात आणि ती म्हणलं होतं आणतो म्हणून मी माहिला पण नव्हतं आणायला लावलं नाही तर मी माहिला आणायला लावलं असतं पण शेवटी मी त्यांना दूध आणायला लावलं आणि खायला लावलं कारण कसं माहिती आहे का आपण जर पोटासाठीच जर कमवत असेल तर पोटालाच का म्हणून उपाशी मारायचं ना म्हणून मग मी त्यांना परत दूध आणायला पण लावलं दूध पण तापवलं पण तो व्हिडिओ मी नाही केला आणि दूध तापून पण परत त्यांना खायला दिलं तर त्यांनी आता इथं घेतली होती मिठाई खायला आपल्या स्वनाली ताईने पण मिठाई आणली होती आणि माहीचं चाललं होतं इथं इथंच डान्स करत होती ती आणि मी व्हिडिओ काढत होती तर आणि मी त्यांना रागवत पण होते कारण ती स्वतः आहेत ना अजिबात दवाखान्यात जात नाही इथलं टाळाटाळा करते दवाखान्यात जायचं म्हणजे मला कसं वाटतं की झालंय आपल्याला दुखणं आलंय तर मग दवाखान्यात जावा एवढा त्रास होत होता तो तोंडा तोंडाचा तरी पण दवाखान्यात गेलं नव्हतं मिठाचं खारं वांगं कर कुठं मिठाच्या भाज्या कर खा असंच करत होतं आणि एवढा त्रास होऊन पण फक्त गोळ्या आणायच्या मेडिकलच्या खायच्या मग ती मी रात्री रागून रागून परत दूध पण आणलं दूध तापवलं जेवायला दिलं त्यांना कारण कसं माहीत आहे का माणसाला दिवसभर काम करायचं असताना अशक्त पण आल्यावर मग काय करायचं परत जास्त म्हणजे रुपयाचं जर जा, काय म्हणतात की चार चाराण्याची कुंबडी बाराण्याचा मसाला तिघ थोणी म्हणून माझं असतं की तुम्ही दवाखान्यात जावा आणि स्वतःला काळजी घ्या स्वतःची तरी पण नाही मग तरी इथं मी आता मी चालले शेंगा भरायला काल शेंगा टाकल्या होत्या वाळत तर मी संध्याकाळी म्हणजे दिवसा सकाळी भरल्या नव्हत्या संध्याकाळीच भरल्या कारण मला एकटीला भरता येत नव्हत्या आणि माही पण होती भरू लागायला पण माहीचं कसं असतंय माहीला जी काम करायचं आहे तीच तिला काम करू द्यावं लागतं नाही तर मग तिचं ती, ती बसती रुसून मग तरी पण ती रुसलीच तरी पण शेवटी आणि मग आम्ही दोघीच शांगा भरायला लागलो ही काय जेवण केलं आणि जेवण केल्याच्यानंतर ही काय उठलंच नाही तर मग ती मला म्हणलं की तुमचं तुम्हीच शांगा मी नसतो भरू लागत मग म्हटलं ला ठीक आहे आमचं आम्ही भरतो मग म्हटलं आता आम्हाला तर भरावंच लागणार आहे तुम्ही जर नाही भरल्या तरी मग परत ती तरी पण आलं आणि माहीला म्हणलं पोतं धर तर माही पण पोतं धराना आणि काहीच व्हायना आणि मग मला एकटीला काहीच करता ये ना मग आता म्हणलं काय करावं मग ते पोतं पण खाली नीट उभा राही ना सरळ काहीच व्हायना माहीला धर म्हणलं तर माहीला शेंगा भरायच्या होत्या माहीला पोतं धरायचं नव्हतं रात्री मग परत तिला पण म्हणलं मग मी तू जा म्हणलं की माझी मी शेंगा भरते म्हणून तू नको राहू तर ती लगेच रुसून फुगून बसली तिचं तिला काम करू द्यावं लागतं नाही तर तिलाही खेळ बे बेकार आहे मग ते ओखातच असतंय मग हातातलं काढायचं आणि बाजूला ठेवायचं असं असतंय माहीचं तरी पण ती आलं परत शेंगा भरू लागल्या त्यांनी आणि इथं आल्यात ती आता तर शेंगा पण भरू लागतात तर त्याच्यात माती होती म्हणून म्हणलं वरच्या वरच्यात भरावा आणि मातीमुळं मी खाली टाकले नाही कारण खाली जर टाकलं असतं ना तर एकतर मला फरशी धुवून काढावं लागली असती नाहीतर ही माती आहे ना सगळी माझ्या कपड्याला लागते मग आता हिथं पोतं ह्यांनी माझ्या पाठीलाच उभा करून ठेवलं परत मला वागताच आहे ना नंतरून खाली बघा तो का टिकून ठेवलं पाटील पातीलाच आणि स्वतः पाट्याने शेंगा शेंगा वतत होतं पाटीत घेऊन मग मी म्हटलं मला वागता ये नाही आणि ती जळजळ व्हायला लागलं पाटीला मग त्यांनी परत फ्रीजला उभा केला आणि मग मी सुपलीत भरून त्यांना दिलं हे सगळं तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच सांगा आणि ताईनं दादाने विचारलं होतं मला की तुमचं हे कधीपासून तुम्ही मला अपंगवत्व आलं आहे तर मला दोन हजार पंधरापासून झालंय माझं मनक्याचं ऑपरेशन झाल्यामुळं मला हे असं आहे आणि मला चालता येत नाही कसलंच आणि त्यामुळं आहे माझं हे आणि तुम्हाला जर माझ्या कहाणीचे भाग जर बघायचे असतील तर तुम्ही पाठीमागा माझ्या माझा व्हिडिओ भरपूर व्हिडिओ आहेत माझं एक वर्षापूर्वीचं चॅनल आहे त्यामुळं तुम्ही बघू शकताय पाठीमागं कहाणीचे भाग पण सांगितलेत मी जवळजवळ माझं बारा ते तेरा ते भाग असेल त्याला वाट असं वाटतंय मला पण मी कहाणी सांगितली आणि माझी कहाणी पहिल्यापासून तुम्ही जर बघितली तरच तुम्हाला म्हणजे माहिती पडेल की काय म्हणजे काय झालंय काय नाही मी सगळं सांगितलंय त्या कहाणीमध्ये कशामुळं झालंय काय झालंय तर आता इथं माही आणि एवढी माती निघली त्या शेंगामध्ये तर एवढी माती झाडात आता ही टाकणं सहज सोपं होईल मला आणि झटकून ही नंतर धुता पण येईल पण ही कसं जड बेडसेट असल्यामुळं बघू आता मी धुते तरी ही असली आणि पण वाळायचाच प्रॉब्लेम आहे धुवायला काही नाही मी तसंच ते पाठीत ठेवलं आणि हे बाकीचं जे आहे ती झाडू मारला कारण माती लई नव्हती निघली थोडीशीच निघली होती त्या मातीमुळं आणि चिखलामुळं तर मी ना अशी कामं म्हणजे करते थोडासा त्रास होईल मला पण मी म्हणजे काम नीटच करेल असं माझं असते तर बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा